अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार, 3-3 जनरेटर मात्र सुरू कोणी करेना, विजेविना वार्डात चिमुकल्यांचा अकाल, वृद्ध रुग्णांची दमझाक. 30 मे सोमवार रोजी माहिती मिळाली की अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील कामकाज बेभरोसे झाले आहे. उशाशी तळे असताना पायाला पाणी नाही अशा या कारभारामुळे रुग्णांची जीव कासावीस झाला आहे. 29 मे शनिवार रोजी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील विद्युत पुरवठा सकाळी 7 वाजता खंडित झाला असता रुग्णालयातील संबंधित विद्युत विभागाची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दमतीला असणारे 3-3 जनरेटर सुरू करण्याची तजदी न घेतल्याने रुग्णालयात भरती असणारे विविध वार्डातील चिमुकल्यांसह वृद्ध रुग्णांना जवळपास 7 ते 8 तास या उन्हाळ्याच्या दिवसात नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर तात्काळ उपचार करत सेवा दिल्या जात असल्याने रुग्णांची भरती होण्याची संख्या सर्वाधिक असते. मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी उपचार घेतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील कामकाज पुनर्ता ठेपाळलेलं दिसून येत आहे. शासनाकडून या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास इन्व्हर्टर सुरू करण्यात आलेला नाही आणि 3-3 जनरेटर असूनही नागरिकांना उन्हात काढावे लागले, तरी लवकरात लवकर या गंभीर बाबकडे वर्ष सर्वांनी लक्षात घ्यावी अशी रुग्णालयातील नातेवाईकांची मागणी आहे. लहान बाळ राहून राहिले, किती गरम राहिले, तब्येत खराब झाली, बाळ ताप चढून राहिला.